नमस्कार मित्रांनो, भटकंतीच्या या नव्या कोऱ्या भागात मी चेतन कोळेकर तुमचं मनापासून स्वागत करत आहे. तर चाललोय आज काजू वगैरे बघायला. तर मुंबईवरून येणं झालं आणि तसंच हा सेकंड ब्लॉग आहे. पहिला ब्लॉग माझा बागायती शेतीवरती झाला. तर बघा, पाटी नारळीचे झाड आहेत आणि तुम्हाला दाखवतो फ्रेंड्स. बघा मित्रांनो, समोर दिसत आहेत ना, ते फणस धरले आहेत. कोवळे तो एक तयार झालेलो आहे. तर चला जाऊया, इकडे पण फणस आहेत. तो बरका फणस तुम्हाला दाखवलो, तो बरका फणस आहे. आणि जाऊया. हे बघा, हे काकांची काजूची बाग आहे. आपली काजूची बाग फुल आहे. आमच्या कलंबावर 7-8 आंबे दिसतले, जास्त काय दिसतले नाही. हे बघा, तो एक तिथं दिसतोय. कारण आम्ही फवारणी करू का नाही, फवारणी केले की मित्रांनो जास्त पीक येतं, पण जे नॅचरल आंबे भेटतात ते आंबे भेटत नाहीत. तर आजी बघा चालत चालले. काय चालली, एकटे चाललीस? हां, जा सावकाश. तर बघा, मळप आली आहे मित्रांनो. आता पावसाचं लक्षण थोडं थोडं गावाला आलो तेव्हा दिसायला लागलं आहे. हे बघा, मळप येते. दुपारी पण मळप आली होती. तर मळप येतच असते. आता एप्रिल महिना संपत यायला लागला की मळप येणे चालू होते. दापोलीला कुठेतरी पाऊस पडलाय वाटतं. चला हे बघा मित्रांनो, समोर काजू दिसत आहेत. हे समोर दिसत आहेत ते आपले नाहीत, आपलं कुंपण आहे. बघा, इथून आतमध्ये आपलं कुंपण आहे. आता लोकांची काजी आपण काय घेत नाही. आईने लावलं आहे. बघा, आईने छोटी बहीण गेले बाजारात. आज आमच्याकडे गुरुवारचा बाजार असतो आणि गुरुवारच्या बाजारात भाजी वगैरे भेटते संध्याकाळची. संध्याकाळी तिला आईला गर्दी आवडत नाही तर संध्याकाळची गेली आहे. आमचे काजू वाटतं काढून झालेले आहेत, भाजी वगैरे खाऊन झालेली आहे, त्याच्यामुळे काजू काही दिसत नाहीत. यावर्षी कमी दिसले. ते बघा तर काजू दाखवतो. हे बघा, आपले बोंडू दिसतोय. बोंडू आहे हा, तसा थोडासा बोलतात पिकला आहे, पण एकदम पूर्ण पिकला नाही, कच्चा आहे. खाल्लं तर तुरट लागत. आणि तिकडे एक आहे, तर हलवून बघतो पडता काय. राणी कामावर गेला म्हणून पिंटॅक सांगतो वाटता. अबो, या ब्लॉग मध्ये येणार आहे. तेव्हा पिंट्याक पण घेतले. पिंट्याला असता ब्लॉग मध्ये पिंट येत नाही. जांभी संपले आमचे. ही एकच धरताय. ही बघ, ही एकच धरताय. खायची नाही त्याच्यावर. मित्रांनो हे बघा, जे नॅचरल असतं ना ते खूप टेस्टी लागतं. आणि याच्यावरती पण आम्ही काजूची फवारणी वगैरे काहीच करत नाही. काजूचे जास्त उत्पन्न यावं आणि जास्त धरावेत याचा आम्ही हेतू ठेवतच नाही. जे नॅचरल होतं ते नॅचरलच. आणि त्याची टेस्ट बघा, एकदम टेस्टी आहे आणि खूप स्वीट आहे. जास्त खाऊ नका, नाही ते घसा बसेल. एक नंबर. मित्रांनो, हे निवड आहे. पहिले चिरा वगैरे काय असं लावायचं नाही, म्हणजे गेट कोणी आतमध्ये येऊ नयेसाठी. हे काटेरी आहेत, काटेरी निवडंग बोलतात त्याला. तर हे कोणी प्रवेश नाही करू नये त्याच्यासाठी. बागेसाठी तर सर्रास कोकणामध्ये
याचा वापर केला जातो निवडून गवलं आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये बाबाने वगैरे आणि मी पण होतो फक्त एक एक काडी लावून ठेवली होती ते पावसामध्ये ऑटोमॅटिक रुजून येतात मित्रांनो तुमका चापू दाखवते आमचा चापू भरपूर धरलो आहे यावर्षी धरलो की एकदम धरता तर जाऊया बागेतून जाऊन आलो बोंड वगैरे खाऊन आलो काजी ते बाबा काढतील मी काय काढणार नाही काजी कारण ते एकदमच काढतात आता मी नेले तेव्हा बाबांना वाटलं कोणतरी नेलं काजी म्हणजे काजू काही जण काजी बोलतात आम्ही काजू बोलतो तर हा बघा चापा हा बघा समोर दिसतोय तो पांढरा चापा आहे लाल चापा पण होता इथे हा मोडला आहे आणि हा खूप धरला आहे बघा एकदम सकाळी पण मस्त सुगंध येतो हा बघा या काजूला पण मोहर आला आहे आत्ता जस्ट तुम्हाला बोललो होतो तीन मोहर येतात चला आईने अजून आली नाही वाटतं दरवाजा बंद आहे आरोही बघूया काय करते ओळखलं नाही बरं जाता कामाक आलंय बायको माहेरी पाठवलंय हो 11 तारखेक आणीन मग ती का बंट्यानी येणार की नाही माझी 16 तारखेक पूजा आहे सांगितली सगळ्यांका लग्नाची पूजा 16 तारखेक हा मित्रांनो ही वीर आहे मित्रांनो पाणी थोडं बरंच आहे एप्रिल महिन्याला मे मध्ये थोडंसं कमी अजून होईल चला आरोही मध्ये मला दाखव आरोहीला विहिरी जवळ घ्यायचं नाही चला हे रागावली आरोही रागावली ये मित्रांनो ही बघा ही माझी गाडी आहे आणि ही आरूची सायकल आहे आरूला बोललो तुझी सायकल चालली ना आरू ढगत धावत आले हे बघा अरे तू लिपस्टिक एवढी कोणी लावून दिली तुला हे काय थांब तुला दाखवतो तर मित्रांनो मी बघा आरोहीने लावले लिपस्टिक दुपारपासून लिपस्टिक लावते बाजारात गेले होते मार्केटला हे बघा आणि लिपस्टिक लावते तर सांगा तुम्ही लिपस्टिक कशी लावली होती कशी लावली होती लिपस्टिक मला फोन हा कोणाचा फोन बाय पण तोडून टाकलास तू फोन हाय कर हाय हाय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बोल सब करा गाय आली ती बघ गाय आली तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आठवणीने सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये हे बघा हसते बघा आरोही आरोही सांग सबस्क्राईब करायला सब करा आरोहीचं तुम्हाला माहिती आहे सब करा जोपर्यंत सबस्क्राईब करायला ती परफेक्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईबच करत राहा तर चला बाय बाय काळजी घ्या